नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरातील सर्व शाळा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नसणार आहे आणि तरी सुद्धा शिक्षकांची उपस्थिती मात्र शाळांमध्ये शंभर टक्के ठेवण्याबाबत शिक्षण विभागाने कळवलेले आहे प्रत्येक जिल्ह्याने या संदर्भात पत्र काढून ऑनलाईन आणि ऑफलाईन नियोजन कशा पद्धतीने सुरू ठेवावे याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर समग्र शिक्षा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद हे पत्र आहे दिनांक जानेवारी प्रति पंचायत समिती सर्व मनपा नाशिक मालेगाव विषय आहे राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावी चे वर्ग दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत बंद ठेवण्याबाबत संदर्भ दिलेला आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रांचा उपरोक्त विषयानं कळवण्यात येते की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सातारोप प्रतिबंधात्मक कायदा अठराशे सत्त्याण्णव दिनांक तेरा मार्च दोन हजार वीस पासून लागू करून खंड दोन तीन व चार मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचे वर्ग दिनांक दहा जानेवारी दोन हजार बावीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत बंद ठेवण्याबाबत उपरोक्त संदर्भाने तरी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे शेवटची ओळ महत्वाची आहे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे राजीव शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना शाळांमध्ये शंभर टक्के उपस्थिती ही बंधनकारक करण्यात आलेली आहे